लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकांसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षाने जी आहे ती कंबर कसून तयारीला लागलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मात्र आता आपण आहोत पुण्यातील खंडोजीबाबा चौकामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। मात्र याच खंडोजीबाबा चौकात जे आहे ते आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बॅनर लागलेला आहे आणि त्याच्यावरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो केलेला आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्र्यांचा बऱ्याचदा आपण पाहिलं तरी इच्छा व्यक्त केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि आता जे आहे ते भावी मुख्यमंत्री आणि आपणास उदंड आयुष्याच्या शुभेच्छा असा बॅनरवरती छापण्यात आलेला आहे। खरं तर काल महायुतीची देखील एक बैठक झालेली आहे, महायुतीकडून अधिवेशन घेण्यात आलं आहे आणि याच अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि असणार असं देखील भाष्य केलेलं आहे। मात्र भाजपमध्ये आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या विरोधात देखील काही टीका करण्यात आल्याच आपल्याला पाहायला मिळालं। आता याच पोस्टरमुळे या बॅनरमुळे भाजपमध्ये आणखीन देखील फटाके फुटण्याची शक्यता आहे का आणि काय पुढे होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहल लिमग्रे, मॉटॉक्स न्यूज, पुणे।